तर आपण पाहिलं या अक्षराबद्दल आपल्याला जास्त चित्ररूप आपण त्याबद्दल माहिती सांगत नाही, परंतु आज आपण हे अक्षर एकदम पक्क करून टाकू, 100% पक्क, ओके ना। चला मी काय म्हणतो, मला आहे ना आज सकाळी सकाळी ना पत्र आलं, काय आलं, पत्र आलं, पत्र पत्र आलं मला, एक मामाचं पत्र असेल, बहिणीचं पत्र असेल, भावाचं पत्र असेल, नातेवाईकांचं पत्र आलं, जे आजच्या काळात येत नाही, परंतु ते मला आलं पत्र। काय आलं, पत्र। आज सकाळी सकाळी माझा एक मित्र, आज सकाळी सकाळी माझा एक मित्र आला, कोणाला, माझा एक मित्र, नवलच वाटलं मला, माझा मित्र आला। त्याने काय केलं माहिती का, त्याने हुबहू त्या माझ्या मित्राने माझ चित्र काढलं, माझ्या मित्राने माझ चित्र काढलं। हो मित्राबरोबर, मित्राच्या मागे मित्राबरोबर मित्राच्या मागे कुत्रा देखील आला। कुत्रा, कुत्र्याला बघितलं की मला असं वाटतं मी तर आहे खूप भित्रा, भित्रा तर तसा असतो, पण कुत्र्याला बघितल्यानंतर मला तर वाटत मी तर आहे खूप भित्रा। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या शब्दांमध्ये काय सापडलं आपल्याला, छत्री, छत्री सापडली का, अरे छत्री, ही छत्री, छत्री आहे, ही छत्री आहे, आणखी काय, घरी मम्मीकडे शिलाई मशीन बरोबर कापड कापण्यासाठी, आणि तीच आपण घेतो कधी कधी कागद कापण्यासाठी, कात्री, कातर किंवा कात्री, कात्री, हात नाही लावायचा, कात्रीला हात लावायचा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या नावामध्ये, सगळ्या शब्दांमध्ये शेवटी आलेलं जे अक्षर आहे ना, शेवटी आलेलं जे अक्षर आहे ना, त्याला काय म्हणतात, पत्र, पत्र, मित्र, बरोबर आहे, त्र। आणि मग या त्र पासून वेगवेगळे शब्द तयार होतात, जेवढे आपण तयार केले, मग त्र, त्रला जर काना लावलं तर त्रा, तुम्ही सगळे देता ना त्रा, स, त्रास, त्रास, सगळे देतात, द्यावाच लागतो थोडाफार, है की नाही, म्हणून येतो त्रास। त्रला जर काना लावला तर त्रा, त्रास झाला, मग आता त्रला एक मात्रा लावला तर त्रे, ठीक आहे, आता उकार लावलं तर त्रू, दोन मात्रे लावले तर त्रय, हे लक्षात घ्या, वेलांटी लावली तर त्री, ठीक आहे। या प्रकारे खूप सारे शब्द त्रचे तयार होतात। पहिले तुम्ही त्र याला बघा, पत्रचा त्र म्हणा, मित्रचा त्र म्हणा, चित्रचा त्र म्हणा, पण म्हणा, आणि त्र या अक्षराला डोक्यात ठेवा, ठीक आहे। याचे आपण खूप सारे शब्द पाहूया, तुम्ही पाहणार आहात, चला मी लिहितो तुम्ही पहा। त्र जे आहे ते त्र नेमकं तयार कसं होतं पहा मित्रांनो, मराठी भाषेमध्ये काही जे अक्षर आहेत ते दोन अक्षर जोडून देखील तयार होतात, दोन अक्षरांना जोडून, ज्या प्रकारे आपण जोड शब्द जोड अक्षर बनवतो, तर याला जोड अक्षर देखील म्हटलं जातं, लक्षात घ्या। या ठिकाणी हा जो आहे आपला त आधी र याला जोडून हे आपलं तयार होतं, कसं तयार होतं हे आता इथं आपल्याला दिसणार आहे।
या प्रकारे आपण याला असं पहा या प्रकारे ठीक आहे. तर ज्या वेळेस आपण पोटात रेस देतो तर त्र तयार होतो. ज्या प्रकारे या ठिकाणी बघा हा आहे आपला प आणि पच्या या ठिकाणी आपण पोटात र दिलं रेस म्हणजे र प्र झालं बरोबर आहे प्र ठीक आहे. त्याच प्रकारे हा जो आहे तो र आहे परंतु याचा अक्षर आपण या ठिकाणी अशा प्रकारे करतो याला आपण म्हणतो मग त्र याला काय म्हणतो आपण त्र. याच्यासारखे खूप सारे आपले अक्षर आहेत आज आपण पाहणार आहोत त्र मग याचे काही आपण शब्द पाहूया. मित्रांनो ज्या प्रकारे आपण पाहिले जेवढे आपण शब्द पाहिलेत आता आपण या ठिकाणी काही शब्द लिहूया बरं का. तुमच्यासाठी या ठिकाणी आपण काही शब्द लिहूया. तुम्ही शब्द वाचायचे बरं का. चला आपण आता या ठिकाणी शब्द लिहूया प पासून ठीक आहे प आणि त्याला आपण जोडला हा आपला त्र. काय शब्द झाला तुम्ही वाचा बरं का. पटकन वाचायचे 100% वाचायचे व्हेरी गुड पत्र. काय झालं पत्र. त्याच्यानंतर आता आपण काय करूया याला तुम्हाला आता माहिती हा त्र आहे. आता या ठिकाणी आपण लिहूया चला पहिली वेलंटी मद या ठिकाणी पहिली वेलंटी. आता याला सगळ्यांना आपण लावूया त्र ठीक आहे. चला पहिली वेलंटी ची आणि हा आहे त्र चित्र. या ठिकाणी मग पहिली वेलंटी मी आणि आया त्र मित्र ठीक आहे. पुढे जायचं आपल्याला ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण जाऊया आपली जी परीक्षा असते की नाही त्याला सहामाही परीक्षा वार्षिक परीक्षा त्याला असं म्हटलं जातं सत्र एक सत्र ठीक आहे. आता आपण काय करूया या ठिकाणी अनुस्वार देऊया मवर अनुस्वार देऊया आणि मग आता तुम्ही शब्द सांगा मंत्र आणि या ठिकाणी एक शब्द लिहूया तवर अनुस्वार तन आणि पुढे लावूया त्र तंत्र मंत्र तंत्र ओम फटसा. पुढे जाऊया या ठिकाणी आता आपण काही शब्द लिहूया तुम्ही वाचा बरं का. आता मला वाचता येणार नाही तुम्ही वाचा पत्र आहे बरोबर आहे. आता पत्र आलं मामाचं आता आपण करूया घरावरती कधी कधी स्लॅब नसेल तर काय टाकावे लागतात बघा त्र लगाना त्रा त्र लगाना त्रा पत्रा काय पत्रा. त्याच्यानंतर या ठिकाणी पत्र झाले का. आता या ठिकाणी एक नाव घेतो मी ससा कसा असतो बोला बोला येस भित्रा. भित्रा असतो काय ससा कोणाला भीतो आपण कोणाला भीत असतो त्याला ससा पण भीतो. कलावकार कु आणि त्र लखाना रा कुत्रा. आता या ठिकाणी त्र आहे की नाही मग आता तुम्ही सगळ्यांनी कोणाला तरी दिलेला असतो काय दिलेला असतो सांग त्रा आणि स त्रास या प्रकारे. आता काही शब्द आपण काय करूया आणखीन या ठिकाणी लिहूया आणि मग आपला धडा आपण काय करूया संपूया ठीक आहे. आता आता मला सांगा चित्र दिसते तुम्हाला कशाचे चित्र आहे. आता तुम्ही सांगा जे चित्र दिसते ते कशाचं आहे बघा याच्यापासून त्याचं नाव येत बरोबर छ आणि त्र ला वेलंटी त्री छत्री व्हेरी गुड शाबाश. या प्रकारे आणखीन काही आपल्याकडे नाव आहेत तुम्ही सांगणार का. चला तुम्ही सांगा बरोबर बघा मम्मीला वापरण्यासाठी असते का आणि त्रला वेलंटी त्री का त्री. आता आणखीन एक नाव आहे आपल्याकडे समोस्याचा आकार कसा असतो बरं त्री को न त्रिकोण. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा म पासून आणखीन एक शब्द आणि त्याला येणार आहे वेलंटी त्रला. सांगा आता मंत्री मंत्री लाल दिवची कडे मंत्री आणि नागपूरला गेल्यावरती सगळ्यांनी खायची एक तरी आले की राव तुम्हाला येस संत्री.
या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही शब्द आहेत त्रचे. आता नक्कीच आपल्याला त्र या अक्षराबद्दल माहिती झालेली असणार आहे. 100% झाली का? येस. मी कशाला येस म्हणून? तुम्ही येस म्हणून. 100% जर माहिती झाली त्र बद्दल, हे शब्द परत वाचा, लिहा, पालकांना सांगा, ठीक आहे. त्रचे शब्द आहेत इथं सगळीकडे. त्र आलं बघा, पत्र, चित्र, मित्र, सत्र, मंत्र, तंत्र, पत्रा, भित्रा, कुत्रा, त्रास, छत्री, कात्री, त्रिकोण, मंत्री, संत्री. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही सराव करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, व्हिडिओला शेअर नक्की करा, आणि पुढे सॉरी लाईक नक्की करा. याला लाईक म्हणतो आपण, येस लाईक करा आणि पुढे शेअर नक्की करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मराठी, माझी शाळा, आपली शाळा, तुमची शाळा, सगळ्यांची शाळा, मराठी, मराठी शाळा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज जेवढे आपले शब्द झालेले आहेत त्रचे, त्याप्रकारे या ठिकाणी एक चार्ट मी या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे. सगळे शब्द व्यवस्थित लिहा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सगळे शब्द लिहा. ज्या त्रचे शब्द, त्राचे शब्द, त्रीचे शब्द, त्रु, त्रय, या प्रकारे सगळे शब्द लिहून घ्या. धन्यवाद.